हाय गाईज, हाय, हॅलो आणि पुन्हा एकदा नमस्कार. मी भूषण आणि सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमचं चॅनल ज्याचं नाव आहे फिजिकल केमिस्ट्री सोल्युशन्समध्ये. तर आत्तापर्यंत आपले केमिकल थर्मोचे 3 पार्ट झालेले आहेत. तर सेकंड पार्ट किंवा सॉरी थर्ड पार्टच्या शेवटी आपण काही गोष्टी बघितलं की थर्ड पार्टच्या शेवटी आपण सेकंड लॉ देखील चालू केला होता. परंतु आज सेकंड लॉकडे जाण्यापूर्वी आपण आज काय करूया, तर आपण एन्थाल्पी आणि हीट कॅपॅसिटी ह्या ज्या दोन आपल्या कन्सेप्ट राहिल्या होत्या केमिकल थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉ मधल्या, आपण एकदा त्या घेऊया, मग आपण सेकंड लॉकडे जाऊया. तर एकदा फर्स्ट लॉच्या शेवटी आपण काय काय घेतलं, जस्ट फक्त रिवाईज करूया की आपण फक्त घेतलं होतं की फर्स्ट लॉ आपल्याला भेटला काय होता. तर फर्स्ट लॉ आपल्याला भेटला होता डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. हा आपला काय झाला, हा आपला काय होता, तर आपला हा होता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग इथून पुढे आपण काय केलं, तर इथून पुढे आपण केलं की हा जो पण काही आपला लॉ आहे तर आपण हा लॉ अप्लाय कोणावरती केला, तर आपण हा लॉ अप्लाय केला डिफरंट डिफरंट प्रोसेसवरती. मग डिफरंट डिफरंट प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले आपली प्रोसेस कुठली होती, तर सगळ्यात पहिले आपली प्रोसेस होती आयसोथर्मल प्रोसेस. तर आपल्याला माहिती आहे की आयसोथर्मल प्रोसेसला आपण काय करतोय, तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण टेम्परेचरला झिरो पकडतोय किंवा टेम्परेचरला कॉन्स्टंट पकडतोय. सो टेम्परेचर काय झालं, टेम्परेचर झिरो झालं म्हणजे उरलं काय आपल्याकडे, जर टेम्परेचर आपला हा जर झिरो होऊन जातोय म्हणजे झालं काय की इंटरनल एनर्जी आहे ती पण आपली काय झाली, ती पण आपली झिरो झाली. म्हणजे मला काय भेटतं, तुम्हाला इक्वेशन भेटलं झिरो इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. झिरो इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. और काय केलं, एखादी आपण जर टर्म शिफ्ट केली म्हणजे आपण सांगू शकतो मायनस डी यू इज इक्वल टू डी डब्ल्यू, ही पण आपण टर्म सांगू शकतो. ही मला कशामध्ये मिळते, तर ही मला मिळते व्हेन वी अप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स टू द आयसोथर्मल प्रोसेस. मग सेकंड काय होती, तर सेकंड आपली प्रोसेस होती ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर ॲडियाबॅटिक प्रोसेसला आपण काय करतोय, तर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आपण घेतलं होतं हीट इज इक्वल टू झिरो आणि हीटचा आपला सिम्बॉल आहे क्यू. तर आपण हीटला झिरो करतोय म्हणजे काय समजतं, तर अगेन आपला फर्स्ट लॉ काय आहे डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. हीटला आपण जर झिरो केलं म्हणजे मला इक्वेशन काय मिळतंय, डी यू इज इक्वल टू झिरो प्लस डी डब्ल्यू. झिरो प्लस डी डब्ल्यू म्हणजे ॲट द एंड मला काय मिळतंय, डी यू इज इक्वल टू डी डब्ल्यू. डी यू इज इक्वल टू डी डब्ल्यू. हे इक्वेशन मला कशाकरता भेटलं होतं, तर हे इक्वेशन मला भेटलं होतं व्हेन वी अप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स टू द ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग याच्यापुढे आपण परत दोन गोष्टी बघितल्या किंवा दोन प्रोसेस आपण आणखी बघितल्या होत्या. मग दोन कुठल्या कुठल्या, थर्ड वनला आपण प्रोसेस बघितली होती, तिचं नाव होतं आयसोकोरिक प्रोसेस. तर आयसोकोरिक प्रोसेसला आपण काय केलं, व्हॉल्यूम झिरो ठेवलाय. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये आपण व्हॉल्यूम झिरो ठेवलाय. मग पुन्हा एकदा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतोय, डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. मग काय झालं, सो डी यू इज इक्वल टू, बट वी नो की डी डब्ल्यूची व्हॅल्यू आपण दोन वेळा फाइंड आउट केली आहे, तर व्हॅल्यू काय होती, व्हॅल्यू होती मायनस पी इंटू डेल्टा व्ही. व्हॅल्यू होती मायनस पी इंटू डेल्टा व्ही. मग सो काय झालं, डी यू इज इक्वल टू डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू, बट डी डब्ल्यूला आपण पुट करणार आहोत मायनस पी इंटू द डेल्टा व्ही. म्हणजे आपण सांगितलं डी यू इज इक्वल टू डी क्यू मायनस पी इंटू डेल्टा व्ही, बरोबर. सो पुढे आपण काय सांगितलं, आता हा जो फर्स्ट लॉ आहे आपण हा अप्लाय कोणाकरता करतोय, तर आपण अप्लाय करतोय आयसोकोरिक करता. आणि आयसोकोरिकमध्ये आपण काय सांगतोय, तर आयसोकोरिकमध्ये आपण सांगतोय व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजेच काय झालं, डी यू इज इक्वल टू डी क्यू मायनस पी डेल्टा व्ही. डी क्यू मायनस पी डेल्टा व्ही. सो काय झालं, डी यू इज इक्वल टू डी क्यू मायनस झिरो. कारण का, तर व्हॉल्यूम ही आपली कॉन्स्टंट टर्म आहे, आपण व्हॉल्यूम झिरो केला, सो पी पण आपला डायरेक्टली झिरो झाला. म्हणजे आपल्याकडे उरलं काय, तर आपल्याकडे उरलं फक्त डी क्यू इज इक्वल टू डी यू. आपल्याकडे उरलं डी क्यू इज इक्वल टू डी यू ऑर डी यू इज इक्वल टू डी क्यू. कशा करता, फॉर द आयसोकोरिक प्रोसेस करता. मग आपली फोर्थ प्रोसेस कुठली होती, तर आपली फोर्थ प्रोसेस होती आयसोबॅरिक प्रोसेस. फोर्थ आपली होती आयसोबॅरिक प्रोसेस. तर आयसोबॅरिक प्रोसेसमध्ये आपण एक्झॅक्टली केलं काय, तर आयसोबॅरिक प्रोसेसला आपल्याला माहिती, तर आयसोबॅरिकमध्ये आपण काय करतोय, आयसोबॅरिकमध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय, बरोबर. आयसोबॅरिकमध्ये आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय. सो पी इज इक्वल टू काय आहे, पी इज इक्वल टू झिरो आहे. परंतु जेव्हा आपण इक्वेशन बघितलं होतं की ज्या इक्वेशनचं नाव होतं प्रेशर व्हॉल्यूम वर्क, त्यामध्ये पण आपण काय केलंय, तर त्यामध्ये पण आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय. म्हणजे आपण काय सांगतोय की जेव्हा या पिस्टनवरती आपण काय करतो की आपण हा पिस्टन घेतलाय, या सिलेंडरमध्ये आपण गॅस फिलअप केलाय आणि याच्यावरती आपण हा पिस्टन फिलअप केलाय,
त्याच्या पिस्टनवरती जी पण सराउंडिंग आहे तर ती सराउंडिंग काय करते, ती सराउंडिंग कंटिन्युअसली कॉन्स्टंट प्रेशर अप्लाय करते. ज्यावेळेस ती कंटिन्युअसली कॉन्स्टंट प्रेशर अप्लाय करते त्यावेळेस गॅस काय होतोय, त्यावेळेस गॅस कॉम्प्रेस होतोय अँड देन आफ्टर सम टाईम गॅस गेटिंग एक्सपांड. गॅस काय होतोय तर गॅस हा एक्सपांड होतोय. म्हणजे आपण काय सांगणार, सो आपण इथे घेऊ शकतो डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. बट अगेन आपल्याला काय माहिती आहे की डी डब्ल्यू ची व्हॅल्यू काय असते, तर डी डब्ल्यू ची व्हॅल्यू असते मायनस पी डेल्टा व्ही. सो पुन्हा आपण काय सांगितलं होतं, डी यू इज इक्वल टू डी क्यू मायनस मायनस पी इंटू डेल्टा व्ही पी इंटू डेल्टा व्ही. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, तर आपल्याला करायचं होतं क्रॉस आपण काय केलं तर आपल्याला प्रेशरसाठी बघायचं होतं. मग इथे आपण काय सांगतो की इथे आपण जे पण काही प्रेशर आहे, इथे आपलं जे पण काही प्रेशर आहे तर प्रेशर कुठलं होतं, तर आपलं प्रेशर होतं एक्सटर्नल, आपलं प्रेशर होतं एक्सटर्नल. सो काय झालं, सो मला काय भेटतं, तर इथे मला व्हॅल्यू मिळते डी क्यू इज इक्वल टू डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डेल्टा व्ही. मला इथे व्हॅल्यू काय मिळते, मला इथे व्हॅल्यू मिळते डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डेल्टा व्ही. ही मला व्हॅल्यू कशामध्ये मिळाली, तर मला ही संपूर्ण मला व्हॅल्यू मिळते व्हेन वी अप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. व्हेन वी अप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स टू द, कुठे अप्लाय करतोय, आपण अप्लाय करतोय फॉर द आयसोबॅरिक प्रोसेस करता, बरोबर. आता हे इक्वेशन का घेतलं, तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपल्याला आज दोन कन्सेप्ट बघायच्या, म्हणजे दोन कन्सेप्ट कुठल्या कुठल्या, की ज्यामध्ये एक आहे एन्थाल्पी एक आहे हीट कॅपॅसिटी. की या दोन्ही आपल्या जेव्हा संपतील की त्यावेळी आपण त्यावेळेस आपण सांगू शकतो की आपला फर्स्ट लॉ हा पूर्णपणे संपतोय. मग आपण आता जाऊया एन्ट्रॉपी, सॉरी आता आपण जाऊया एन्थाल्पीकडे. हे फक्त इक्वेशन आपण साईडला राईट डाऊन करून घेऊया. सो इक्वेशन आहे डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. तर पुढचा आपला टॉपिक कुठला आहे, तर पुढचा आपला जो काही टॉपिक आहे, तर पुढचा आपल्या टॉपिकचं नाव आहे एन्थाल्पी. पुढचा आपल्या टॉपिकचं नाव आहे एन्थाल्पी. आता एक्झॅक्टली एन्थाल्पी मीन्स व्हॉट, सर एन्थाल्पी म्हणजे आपण जर बघायला गेलं तर एन्थाल्पी आपल्याला काय सांगते, इट इज द टोटल हीट ऑफ द सिस्टीम. इट इज द टोटल हीट ऑफ द सिस्टीम. मग हीट म्हणजे काय, हे आपलं सेकंड किंवा थर्ड पार्टमध्ये पण आपलं झालंय. तर हीट म्हणजे आपण काय सांगतोय, इट इज द अनादर वे, इट इज द अनादर वे टू एक्सचेंज द एनर्जी फ्रॉम सिस्टीम टू द सराउंडिंग ऑर फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम. आपण सांगतोय इट इज द अनादर वे एक्सचेंज द हीट फ्रॉम सिस्टीम टू द सराउंडिंग ऑर फ्रॉम सराउंडिंग टू द सिस्टीम. की सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे आणि सराउंडिंगकडनं सिस्टीमकडे आपण जी पण एनर्जी एक्सचेंज करतोय, इट नथिंग बट वॉट इज अवर एनर्जी, सॉरी इट अवर हीट, इट अवर हीट. मग आता आपण काय सांगतोय एन्थाल्पी. मग एन्थाल्पी म्हणजे आपण काय सांगतोय, तर एन्थाल्पी म्हणजे आपण सांगतोय इट इज द टोटल हीट ऑफ द सिस्टीम. इट इज द टोटल हीट ऑफ द सिस्टीम. हे आपण सांगतो की एन्थाल्पी समजलं की इट इज अ टोटल हीट ऑफ द सिस्टीम. मग आता एक्झॅक्टली हे आहे काय, तर आपण जी पण लाईन बघितली इट्स अ थेरोटिकली, बट मग मॅथमॅटिकली नक्की काय, तर मॅथमॅटिकली आपण सांगतो काय, इट इज एन्थाल्पी, इट इज एन्थाल्पी, इट इज सम ऑफ द एन्थाल्पी, इट इज सम ऑफ द इंटरनल एनर्जी, इट इज सम ऑफ द इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट, अँड प्रोडक्ट टू द प्रेशर अँड व्हॉल्यूम. काय सांगतो मॅथमॅटिकली, एन्थाल्पी इट इज द सम ऑफ द इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट ऑफ द प्रेशर अँड व्हॉल्यूम, प्रोडक्ट ऑफ द प्रेशर अँड व्हॉल्यूम. तर इथे आपण काय सांगतोय, आपण पहिल्या पार्टमध्ये दोन फंक्शन्स बघितले होते, एकाचं नाव होतं स्टेट आणि एक होता पाथ फंक्शन. तर स्टेटला आपण काय सांगितलं, तर स्टेटला आपण सांगितलं होतं द फंक्शन विच डिपेंड ऑन द करंट स्टेट इट नोन ॲज द स्टेट फंक्शन. त्यामध्ये आपण सांगितलं एक्झाम्पल, आपण काय काय सांगितले, तर आपण एक्झाम्पल सांगतोय इंटरनल एनर्जी काय आहे स्टेट फंक्शन, प्रेशर काय आहे स्टेट फंक्शन, व्हॉल्यूम काय आहे स्टेट फंक्शन. म्हणजे समजतं काय की या इक्वेशनमधले इंटरनल एनर्जी प्रेशर व्हॉल्यूम हे तिघं पण काय आहे, हे तिघं पण स्टेट फंक्शन आहे. सो एन्थाल्पी इज नथिंग बट द स्टेट फंक्शन. सो एन्थाल्पी पण काय झाली, एन्थाल्पी पण आहे स्टेट फंक्शन. रिझन काय, तर हे दोघं पण काय आहेत, हे दोघं पण आहेत स्टेट फंक्शन, हे दोघं पण आहेत स्टेट फंक्शन. म्हणून एन्थाल्पी पण काय आहे स्टेट फंक्शन. मग आपल्याला हे पण माहिती आहे की जी पण फंक्शन किंवा जे पण फंक्शन हे स्टेट फंक्शन आहे तिथे आपण अप्लाय काय करतोय,
तिथे आपण अप्लाय करतोय डेल्टा, तिथे आपण अप्लाय करतोय डेल्टा, आणि ज्या पण पॉइंटला आपण डेल्टा अप्लाय करतोय, ज्या पण पॉइंटला आपण डेल्टा अप्लाय करतोय तिथे आपण काय सांगतोय की जिथे आपण डेल्टा अप्लाय केला म्हणजे आपल्याला काय भेटला, तर आपल्याला चेंज भेटला. चेंज कसा भेटला? फ्रॉम इनिशियल टू द फायनल ऑर फ्रॉम फायनल टू द इनिशियल, की मला चेंज भेटतोय इनिशियल पासून फायनलकडे. जर इथे मी जर एच अप्लाय करतोय, सो डेल्टा एच, डेल्टा एच म्हणजे डेल्टा एच मला काय मिळणार, तर चेंज इन एन्थाल्पी, जी मला मिळणार काय एच टू मायनस एच वन. चेंज इन एन्थाल्पी मला मिळणार काय एच टू मायनस एच वन. तर याला आपण जर देऊया इक्वेशन नंबर वन, याला आपण देऊया इक्वेशन नंबर टू, याला आपण देऊया इक्वेशन नंबर वन, याला आपण देऊया इक्वेशन नंबर टू. तर इक्वेशन वन मध्ये आपण सांगितलंय एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही अँड डेल्टा एच इज इक्वल टू एच टू मायनस एच वन. सो इक्वेशन आपण काय सांगू शकतो, फ्रॉम इक्वेशन वन, फ्रॉम इक्वेशन वन काय मिळते मला, एच टू आहे इथे एच वन आहे, इथे आपण एच ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. म्हणजे मी सांगणार एच टू इज इक्वल टू, इथे यू प्लस पी व्ही आहे, तिथे मी सांगणार यू टू प्लस पी टू व्ही टू. इथे आपण सांगणार यू टू प्लस पी टू व्ही टू, यू टू प्लस पी टू व्ही टू. आणि एच वनला आपण सांगणार यू वन प्लस पी वन व्ही वन, यू वन प्लस पी वन व्ही वन. इट गिव्ज इक्वेशन नंबर थ्री, याला आपण देतोय इक्वेशन नंबर थ्री. मग पुढे आपण काय घेऊया, पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन नंबर थ्री इन इक्वेशन नंबर टू, ऑफ इक्वेशन नंबर थ्री इन इक्वेशन टू. सो एच डेल्टा एच इज इक्वल टू, डेल्टा एच इज इक्वल टू एच टू मायनस एच वन. एच टू ची व्हॅल्यू आहे यू टू प्लस पी टू व्ही टू, यू टू प्लस पी टू व्ही टू मायनस, याला आपण ब्रॅकेट टाकूया, मायनस एच वन ची व्हॅल्यू आहे यू वन प्लस पी वन व्ही वन, यू वन प्लस पी वन व्ही वन, यू वन प्लस पी वन व्ही वन. सो द ही टर्म ब्रॅकेटमध्ये आहे, त्याला आपण जर ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर मला मिळणार काय, डेल्टा एच इज इक्वल टू, डेल्टा एच इज इक्वल टू यू टू प्लस पी टू व्ही टू मायनस यू वन मायनस पी वन व्ही वन, मायनस यू वन मायनस पी वन व्ही वन. इथपर्यंत क्लिअर झालाय, होप सो समजलं असेल. एकदा परत घेऊया, आपण एन्थाल्पी सांगितलं इज नथिंग बट द टोटल हीट ऑफ द सिस्टीम. त्याच्यापुढे आपण सांगितलं मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहे, सो एन्थाल्पी इट इज द सम ऑफ द इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट टू द प्रेशर अँड व्हॉल्यूम. सो हे आपण दिलं इक्वेशन नंबर वन. इक्वेशन नंबर वन मध्ये इंटरनल एनर्जी स्टेट फंक्शन आहे, प्रेशर स्टेट फंक्शन आहे, व्हॉल्यूम स्टेट फंक्शन आहे. सो डेल्टा एच इज इक्वल टू एच टू मायनस एच वन. सो फ्रॉम इक्वेशन आपण काय घेतलंय की एच टू ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे यू टू प्लस पी टू व्ही टू, एच वन ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे यू वन प्लस पी वन व्ही वन. सो पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन नंबर थ्री इन इक्वेशन नंबर टू. काय मिळालं मला, डेल्टा एच इज इक्वल टू इक्वेशन थ्रीच्या आपण व्हॅल्यू टू मध्ये पुटअप करतोय यू टू प्लस पी टू व्ही टू मायनस एच वन ची व्हॅल्यू आहे यू वन प्लस पी वन व्ही वन मायनस यू वन प्लस पी वन व्ही वन. ही टर्म ब्रॅकेटमध्ये आहे, ब्रॅकेटच्या बाहेर घेतली. डेल्टा एच इज इक्वल टू यू टू प्लस पी टू व्ही टू मायनस यू वन, हा पण मायनस प्लस मायनस झाला पी वन व्ही वन. याला आपण देऊया इक्वेशन नंबर फोर, याला आपण देऊया इक्वेशन नंबर फोर. सो इथपर्यंत क्लिअर झालं असेल. पुढे काय करायचं हे क्लिअर झालं असणार. सो डेल्टा एच इज इक्वल टू ज्या पण आपल्या सेम सेम टर्म्स आहेत, ज्या पण आपल्या सेम सेम टर्म्स आहेत त्या सगळ्यांना आपण जर जवळ घेतलं, ज्या पण आपल्या सेम सेम टर्म्स आहेत त्या सर्वांना आपण जर जवळ घेतलं तर डेल्टा एच इज इक्वल टू काय मिळते मला, मला मिळेल यू टू मायनस यू वन, यू टू मायनस यू वन मायनस यू टू मायनस यू वन प्लस पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन. मला मिळेल पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन. पण आपण जेव्हा इक्वेशन बघितलं होतं फॉर द प्रेशर व्हॉल्यूम वर्कसाठी, की ज्यामध्ये आपण फाइंड आउट केलं होतं डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही, तर त्या टर्म्समध्ये किंवा पण त्या इक्वेशन्समध्ये आपण काय केलं होतं, तर त्या इक्वेशन्समध्ये आपण केलं होतं प्रेशर आपला हा कॉन्स्टंट होता, प्रेशर आपला काय होता
प्रेशर आपला हा पूर्णपणे कॉन्स्टंट होता म्हणजे आपण एक्झॅक्टली केलं का तर आपण करणार काय इथे पण आपण सांगणार ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऍट कॉन्स्टंट प्रेशर मला मिळणार काय ऍट कॉन्स्टंट प्रेशर मला काय मिळणार तर ऍट कॉन्स्टंट प्रेशरला मला मिळणार P is equal to P2 is equal to P1 मला मिळणार P is equal to P2 is equal to P1 सो ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू P is equal to P2 is equal to P1 ही मला टर्म मिळते सो मला मिळणार काय डेल्टा एच इज इक्वल टू U2 minus U1 ही जिथे पण आपल्याला चेंज मिळतोय जिथे पण आपल्याला U2 minus U1 or U1 minus U2 जिथे आपल्याला हा चेंज मिळतोय तिथे आपण अप्लाय काय करतोय तिथे आपण अप्लाय करतोय डेल्टा तिथे आपण अप्लाय करतोय डेल्टा सो डेल्टा प्लस आपण सांगितलं प्रेशर कॉन्स्टंट आहे तो प्रेशरला आपण जर ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं मग ब्रॅकेटमध्ये उरलं काय V2 minus V1 ब्रॅकेटमध्ये उरला V2 minus V1 ब्रॅकेटमध्ये काय उरलंय तर ब्रॅकेटमध्ये उरतोय V2 minus V1 तर पुढे आपण काय करूया पुढे आपण घेऊया डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही डेल्टा एच प्लस पी डेल्टा व्ही हे मला संपूर्ण टर्म शेवटी मिळते दॅट इज अ चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी ऍट कॉन्स्टंट प्रेशर चेंज इन व्हॉल्यूम चेंज इन इंटरनल एनर्जी सॉरी चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी टू द चेंज इन इंटरनल व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट प्रेशर हे मला टर्म्स भेटली आणि सॉरी इथे मी मगाशी पुसून टाकलं इथे आपण मगाशी एक टर्म्स लिहून घेतली होती ती टर्म आपली कुठली होती ती टर्म आपली होती क्यू इज इक्वल टू ऑर डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डेल्टा व्ही ती आपली टर्म होती डी यू प्लस पी डेल्टा व्ही आणि ही जी आपली टर्म्स जी आपल्याला मगाशी भेटली होती तर ही टर्म्स आपल्याला कशाकरता भेटली होती एकदा परत सांगतोय ही टर्म्स आपल्याला कशाकरता भेटली होती तर ही टर्म्स आपल्याला भेटली होती वेन वी अप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स टू द आयसोबॅरिक प्रोसेस की ज्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे त्या प्रोसेसला आपण जेव्हा आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करतोय तर मला त्यावेळेस भेटलं होतं डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डेल्टा व्ही म्हणजे सपोज याला आपण जर स्टार करून ठेवलं तर इक्वेशन स्टार आणि इक्वेशन नंबर 5 इक्वेशन स्टार आणि इक्वेशन नंबर 5 या दोघांना मी जर कम्पेअर केलं तर मला मिळतं काय तर मला मिळतं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही आणि इथे मला मिळतोय डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डेल्टा व्ही चेंज काय आहे चेंज फार मायनर आहे की इथला चेंज आपला आहे मेजर चेंज ज्याला आपण काउंट करू शकतो आणि इथला आपला चेंज आहे मायनर चेंज बाकी जर ओव्हरऑल बघितलं तर दोन्ही पण इक्वेशन्स आपल्याला सेम मिळतात की डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही अँड डेल्टा क्यू ऑर डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस पी डेल्टा व्ही म्हणजे यावरनं मला जे सगळ्यात शेवटचं मला इक्वेशन मिळणार आहे ते मला इक्वेशन काय मिळतंय ते मला मिळतंय डेल्टा एच इज इक्वल टू डी क्यू डेल्टा एच इज इक्वल टू डी क्यू वी ऑल नो क्यू स्टँड फॉर द हीट अँड एच स्टँड फॉर द एन्थाल्पी आणि इक्वेशन सुरू करण्याच्या अगोदरच मी सांगितलं होतं की एन्थाल्पी काय आहे एन्थाल्पी जवळ टोटल हीट ऑफ द सिस्टीम की सिस्टीमकडे असणारी जेवढी पण हीट आहे तिला आपण सांगतोय एन्थाल्पी आणि मॅथमॅटिकली पण आपण प्रूफ काय केलं तर मॅथमॅटिकली पण आपण प्रूफ केलंय दॅट इज द डेल्टा एच मीन्स द एन्थाल्पी इज इक्वल टू द हीट ऑर द एन्थाल्पी इज इक्वल टू द टोटल हीट ऑफ द सिस्टीम सो इथे आपले एन्थाल्पी पण समजते होप की तुम्हाला हे सर्व इक्वेशन समजलं असेल पुन्हा सांगेल की व्हिडिओ चालू असताना पॉज करून तुम्ही तुमच्या नोट्स राईट डाऊन करून घेत जा तर आता आपला पुढचा पॉईंट कुठला जो आपला शेवटचा पॉईंट असणार आहे फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तो कुठला आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे हीट कॅपॅसिटी त्या टॉपिकचं नाव आहे हीट कॅपॅसिटी आता एक्झॅक्टली हीट कॅपॅसिटी नक्की काय सांगते तर हीट कॅपॅसिटी सांगते द चेंज इन इंटरनल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर द चेंज इन इंटरनल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर की कुठल्या पण सिस्टीमचं जे पण तुमचं इंटरनल एनर्जी चेंज होते ती सोबत कोणाचं चेंज होते तर ती चेंज होते टेम्परेचरच्या सोबत मग आपल्याला माहिती आहे की यू आपण म्हणजे काय सांगतोय तर यू म्हणजे आपण सांगतोय इंटरनल एनर्जी टी म्हणजे आपण सांगतोय
टेम्परेचर, तर मी काय सांगितलंय, सो हीट कॅपॅसिटी इज नथिंग बट द चेंज इन इंटरनल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, की टेम्परेचर सोबत जी पण सिस्टीमची एनर्जी चेंज होणार आहे इट नोन ॲज द हीट कॅपॅसिटी. किंवा आपण अजून एक सांगू शकतो, तर आपण अजून एक काय सांगू शकतो ते मी राईट डाऊन करून देतो. तर अजून एक आपण सांगू शकतो द टेम्परेचर, द सॉरी नॉट टेम्परेचर, the heat required to raise the temperature of the system by 1 degree Celsius. The heat required to raise the temperature of the system by 1 degree Celsius is known as the heat capacity. की कुठल्या पण सिस्टीमची, कुठल्या पण म्हणण्यापेक्षा आपण एकदा परत ड्रॉ करूया की या सिस्टीममध्ये आपला गॅस आहे आणि या गॅस म्हणजे आपला हा काय, सॉरी सिस्टीममध्ये नाही तर या सिलेंडरमध्ये हा गॅस आहे आणि तो गॅस वर्क करतो ॲज अ सिस्टीम म्हणून. तर या सिस्टीमची एनर्जी, या सिस्टीमचं टेम्परेचर जेव्हा आपला 1 degree Celsius वाढवायचं आहे किंवा या सिस्टीमचं टेम्परेचर 1 degree Celsius वाढवण्याकरता आपण सराउंडिंगकडनं जेवढी हीट ट्रान्सफर करणार कुणाला, सिस्टीमला. एकदा परत सांगतोय, या सिस्टीमचं टेम्परेचर 1 degree Celsius वाढवण्याकरता आपण सराउंडिंगकडनं आपण जी पण काही हीट सप्लाईड करणार इट नोन ॲज द हीट कॅपॅसिटी. मग आपण मॅथमॅटिकली आपण काय सांगू शकतो, तर मॅथमॅटिकली आपण सांगू शकतो की हीट आहे, सो हीट आपली आहे पाथ फंक्शन, की ज्याला आपण स्मॉल डी अप्लाय करतो आहे. तर क्यू, की आपण क्यू काय आहोत, तर हीट आहे ते आपण कुठे सप्लाय करतोय, सप्लाय करतोय सिस्टीमला. तर सिस्टीमला सप्लाय केल्यावरती सिस्टीममध्ये चेंज काय होतोय, द हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम बाय 1 degree Celsius, की सिस्टीम, की आपली सिस्टीमचं जे पण काही टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होतोय, कितीने इन्क्रीज होतोय, 1 degree Celsius. म्हणजे आपण जे पण काही डी क्यू आहे इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू द डी टी, कारण आपण जेव्हा हीट सप्लाय करू त्यावेळेस आपल्या सिस्टीमचं काय वाढतंय, टेम्परेचर वाढतंय. सो इक्वल टू घेण्यापेक्षा आपण काय सांगूया, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डी टी, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डी टी. कारण जर आपली हीट वाढली तर आपली सिस्टीमचं टेम्परेचर वाढतंय, और आपली सिस्टीमची जर हीट कमी झाली तर सिस्टीमचं टेम्परेचर पण काय होतंय, कमी होतंय. सो या दोघांचं रिलेशनशिप काय आहे, तर या दोघांची रिलेशनशिप आहे डेल्टा क्यू और डी क्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डी टी. पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा केव्हा आपण डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन पुटअप करतोय, तर डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन आपल्याला स्किप करण्याकरता आपण एखादी कॉन्स्टंट टर्म अप्लाय करतोय, तर आपण काय करूया, इथे आपण घेऊया डी क्यू इज इक्वल टू सी डॉट डी टी, डी क्यू इज इक्वल टू सी डॉट डी टी. तर इथे या इक्वेशनमध्ये सी वॉट, सी हा कॉन्स्टंट टर्म म्हणून अप्लाय होत नाही, तर सी हा स्टँड फॉर असतो, तर सो सी इज इक्वल टू हीट कॅपॅसिटी, सी इज इक्वल टू हीट कॅपॅसिटी. सो मला काय मिळणार, सी इज इक्वल टू डी क्यू, हा डी टी इकडे मल्टीप्लाय आहे, इकडे जर शिफ्ट केला तो डिवाइडला गेला, सो सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी, सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. हे मला काय भेटलंय, तर हे मला भेटलं आहे हीट कॅपॅसिटीचं बेसिक इक्वेशन जे आहे सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. मग आपल्या सर्वांना माहिती की 12th पण आपण 2 किंवा 3 टाईपच्या आपण हीट कॅपॅसिटी शिकलो असतो आहोत, की एक हीट कॅपॅसिटी असते ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तर एक असते ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग आता एक्झॅक्टली काय आहे, तर आपल्याला काय समजलं की हीट कॅपॅसिटी मला इथे क्लिअरली समजते, तर हीट कॅपॅसिटी माझी काय आहे, ती आहे सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी, ती आहे सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. मग यावरनं आपण जर पुढे इक्वेशन फाइंड आउट केलं, तर त्यामध्ये आपण एक्झॅक्टली काय काय सांगणार, तर इथे आपण सांगूया सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी इक्वेशन नंबर वन. मग पुढे आपण काय घेऊया, बाय द फर्स्ट लॉ काय आहे, डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू, डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. मग आपण पुढे काय करतो, आपण पुढे करणार आहोत डी डब्ल्यू इज इक्वल टू व्हॉट, सर्वांना माहिती की वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, मायनस पी डेल्टा व्ही. सो काय होतं, डी क्यू इज इक्वल टू डी यू मायनस पी इंटू डेल्टा व्ही.
याला आपण देऊया इक्वेशन नंबर 2 आणि याला आपण देऊया इक्वेशन नंबर 3. C is equal to dq upon dt. इक्वेशन कसला आहे? इक्वेशन आहे हीट कॅपॅसिटीचं. लक्षात नसेल राहिले तर एकदा परत सांगतोय. आपण काय सांगितलं आहे की जेव्हा आपण सराउंडिंग कडनं सिस्टीमला हीट ट्रान्सफर करतोय त्याच वेळेस आपल्या सिस्टीमचं काय वाढतंय? टेम्परेचर वाढतंय. किंवा आपण ज्यावेळेस सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे हीट ट्रान्सफर करणार तर त्यावेळेस सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार? कमी होणार. म्हणजे आपण सांगितलं काय की हीट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. हीट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर ही आपण टर्म सांगितली आहे. सो आपण काय केलंय? सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. आणि सगळ्यात शेवटी हे जे मला इक्वेशन भेटलं ते मला इक्वेशन काय भेटलंय? डी क्यू इज इक्वल टू डी यू मायनस पी डेल्टा व्ही. पुढे आपल्याला काय करायचंय? पुढे आपण करूया पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 3 इन 1. जेव्हा पुट करूया सी इज इक्वल टू, मला काय भेटलं आहे? सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. पण मला डी क्यू ची व्हॅल्यू भेटली आहे डी यू मायनस पी डेल्टा व्ही. म्हणजे मला मिळणार सी इज इक्वल टू डी क्यू ची व्हॅल्यू आहे डी यू मायनस पी इंटू डेल्टा व्ही अपॉन डी टी. डी यू मायनस पी डेल्टा व्ही अपॉन डी टी. सो काय भेटली मला इक्वेशन? आता इथे आपण पुढे काय घेऊया? सो मला इक्वेशन भेटलंय सी इज इक्वल टू डी यू मायनस पी डेल्टा व्ही अपॉन डी टी. जर या इक्वेशनला आपण अप्लाय केलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, या इक्वेशनला आपण जर अप्लाय केलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम तर काय मिळणार? तर मला मिळणार सी व्ही इज इक्वल टू, व्ही स्टँड फॉर द कॉन्स्टंट आणि सी फॉर द हीट कॅपॅसिटी. म्हणजे मी काय सांगणार? हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू, हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे हा आपल्या डायरेक्टली होणार झिरो. सो उरणार काय माझ्याकडे? माझ्याकडे उरणार डी यू प्लस डी टी. माझ्याकडे उरणार डी यू प्लस डी टी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एकदा परत घेऊया. म्हणजे आपण घेतलं होतं हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू, आपण काय घेतलंय? तर हीट कॅपॅसिटी आपण घेतलंय डी क्यू अपॉन डी टी. पुढे आपण घेतलं फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय सांगितलं? डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. सो देन आपण काय केलंय? डी क्यू इज इक्वल टू डी यू. डी डब्ल्यू ची व्हॅल्यू आपल्या सर्वांना जर लर्न झाली असेल पार्ट 1 पासून, त्याची व्हॅल्यू आहे मायनस पी डेल्टा व्ही. सो आपण त्याची व्हॅल्यू आपण पुटअप करतो इक्वेशन 3 ची. आपण व्हॅल्यू पुटअप केली इक्वेशन 1 मध्ये, जे आपलं इक्वेशन 1 होतं सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. तर क्यू ची आपण व्हॅल्यू पुटअप केली डी यू मायनस पी डेल्टा व्ही अपॉन डी टी. तर पुढे मला काय भेटलं? आपण काय केलं? तर हे जे आपलं सर्व इक्वेशन आपलं भेटलं होतं याला आपण इक्वेशन नंबर 4 देऊया. तर इक्वेशन नंबर 4 आपण कुठे अप्लाय करतोय? ते आपण अप्लाय करतोय ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम करता. तर जेव्हा आपण इक्वेशन अप्लाय केलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम करता तर मला काय भेटलं की माझा व्हॉल्यूम डायरेक्टली झिरो होऊन गेला. मग उरलं काय? तर माझ्याकडे उरलं सी व्ही इज इक्वल टू डी यू अपॉन डी टी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. डी यू अपॉन डी टी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. होप सो थोडी इंक फेंट झाली आहे तरी होप सो की तुम्हाला सर्वांना दिसत असेल. सो आपण शेवटी आपण जी व्हॅल्यू फाइंड आउट केली ती आपली काय आलेली आहे? ती आपली व्हॅल्यू आली आहे सी व्ही इज इक्वल टू डी यू अपॉन डी टी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. डी यू अपॉन डी टी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कशी फाइंड आउट करायची? तर आपण त्याकरता काय बघितलं? त्याकरता आपण सगळ्यात पहिले घेतलं हीट कॅपॅसिटीचं इक्वेशन, त्यावरती आपण अप्लाय केला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि त्यावरनं ऍट द लास्ट आपण फाइंड आउट केलं हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू डी यू अपॉन डी टी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर आपल्याला पुढे काय करायचं? म्हणजे आपल्याला काय समजलं? तर हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला बघण्याकरता आपण काय अप्लाय केलं? तर आपण अप्लाय केला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर आपल्याला पुढे बघायचं काय? तर आपल्याला पुढे बघायचं आहे हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर आपण आत्ताच हीट कॅपॅसिटी घेण्यापूर्वी आपण आत्ताच एक टर्म घेतली जी पण आपण कॉन्स्टंट प्रेशर करता बघितली. ती टर्म कुठली? तर ती टर्म्स होती एच. सो एच म्हणजे आपण घेतलं काय? एन्थाल्पी. की ज्यामध्ये आपण इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय दाखवलं होतं? इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण दाखवलं होतं पी वन इज इक्वल टू पी टू इज इक्वल टू पी. म्हणजे एन्थाल्पी ही जी कन्सेप्ट आहे ही आपण कुठे घेतली? तरी आपण कन्सेप्ट घेतली ऍट कॉन्स्टंट प्रेशरवरती. ही आपण घेतली ऍट कॉन्स्टंट प्रेशरवरती. म्हणजे काय समजतं यावरनं? तर यावरनं मला हे समजतं, जर हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर करता मला फाइंड आउट करायचं आहे तर मला काय अप्लाय करणं आवश्यक आहे? मला अप्लाय करणं आवश्यक आहे एन्थाल्पी. मला अप्लाय करणं आवश्यक आहे एन्थाल्पी. सो आपण इथे घेऊया
H is equal to U plus PV. H is तर सगळ्यात शेवटी आपण आता इक्वेशन काय बघितलं तर सगळ्यात शेवटी आपण इक्वेशन आता बघितलं CV इज इक्वल टू DU अपॉन DT ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. CV इज इक्वल टू DU अपॉन DT ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे मला काय समजलं की ज्यावेळेस मला हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम करता फाइंड आउट करायची होती तर मी काय केलं, पहिले हीट कॅपॅसिटीचं इक्वेशन घेतलं, त्यावरती आपण अप्लाय केलंय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि ऍट द एंड आपल्याला काय भेटलंय, तर ऍट द एंड आपल्याला भेटलंय CV इज इक्वल टू DU अपॉन DT ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. DV अपॉन DT ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर पुढे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पुढे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर इकडे जाण्यापूर्वी काय करायचंय, साध्या बेसिक गोष्टी असतात की हीट कॅपॅसिटी शिकण्यापूर्वी आपण एक टर्म शिकलो जिचं नाव होतं एन्थाल्पी. आणि एन्थाल्पीचं इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपण सांगितलं होतं P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P. म्हणजे आपण सांगितलं काय की जी पण काही हीट कॅपॅसिटी आहे ती आपण कुठे पकडतोय, ती आपण पकडतोय ऍट कॉन्स्टंट प्रेशरवरती. आणि आपल्याला काय बघायचंय, आपल्याला बघायचंय हीट कॅपॅसिटी. मग हीट कॅपॅसिटी कुठे आहे, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि एन्थाल्पी पण कुठे फाइंड आउट केली आपण, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. यावरून काय समजतं, जर मला हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर फाइंड आउट करायची आहे तर हीट कॅपॅसिटीच्या इक्वेशन वरती मला काय अप्लाय करावं लागेल, मला अप्लाय करावं लागेल एन्थाल्पी, मला अप्लाय करावं लागेल एन्थाल्पी. तर आपण काय करूया, सो आपण घेऊया एच इज इक्वल टू यू प्लस पीव्ही. H इज इक्वल टू यू प्लस पीव्ही. यांना आपण जर डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळणार, मला मिळणार डी एच इज इक्वल टू डी यू प्लस पी डेल्टा व्ही. पीला आपण डिफरन्शिएट करू शकत नाही कारण आपण एन्थाल्पी कुठे पकडतोय, आपण एन्थाल्पी पकडतोय ऍट कॉन्स्टंट प्रेशरवरती. हे नेहमी लक्षात ठेवाल की ज्या पण गोष्टी आपण कॉन्स्टंट पकडतोय तिला आपण डिफरन्शिएट करू शकत नाही. सो इथे मी घेतलं पी इंटू डेल्टा व्ही. मग अगेन आपण काय करूया, According to the first law of thermodynamics, काय आहे DU is equal to DQ plus DW. DU is equal to DQ plus DW. So काय होतं, DU is equal to DQ minus P into the delta V. याला आपण घेऊया इक्वेशन नंबर 1, याला घेऊया इक्वेशन नंबर 2, याला घेऊया इक्वेशन नंबर 3. सो DU इज इक्वल टू DQ मायनस पी डेल्टा व्ही. तर काय करायचं आहे, सपोज जेव्हा आपण इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 जर कम्पेअर केलं तर मला एक नवीन पॉईंट समजतो. तुम्हाला नक्की पॉईंट काय समजतो, तर या दोघांना कम्पेअर करताना मला असा पॉईंट समजतो की इक्वेशन नंबर 2 मध्ये DH इज इक्वल टू DU प्लस पी डेल्टा व्ही आहे आणि इथे आहे DU इज इक्वल टू DQ मायनस पी डेल्टा व्ही आहे. म्हणजेच काय आहे की डी पी डेल्टा व्ही पण आहे, मायनस पी डेल्टा व्ही पण आहे, डीयू इथे पण आहे, डीयू इथे पण आहे. म्हणजे मला काय की मी पी डेल्टा व्ही ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो किंवा मी डीयू ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. कारण काय तर 2 आणि 3 मध्ये ह्या दोनही गोष्टी काय आहेत, कॉमन आहेत. मी अगोदरच्या पार्ट मध्ये सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा आपण दोन इक्वेशनला कम्पेअर करून एखादी व्हॅल्यू फाइंड आउट करतोय त्यावेळेस काय करायचंय, तर त्यावेळेस कुठलीही गोष्ट कॉमन आहे किंवा कुठलं फंक्शन कॉमन आहे ते कॉमन फंक्शनचे आपण व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. मग काय करतोय, तर आपण करूया put the value of DU in equation number 2. Put the value of DU in equation number 2. तर मला मिळतं काय, मला मिळतंय DH इज इक्वल टू DU ची आपण व्हॅल्यू पुटअप करतोय. DH इज इक्वल टू DU ची व्हॅल्यू आहे DQ मायनस पी डेल्टा व्ही, DQ मायनस पी डेल्टा व्ही आणि हा प्लस पी इंटू डेल्टा व्ही आणि प्लस पी इंटू डेल्टा व्ही. इथपर्यंत क्लिअर आहे. सो आपण जर पी डेल्टा व्ही आपण जर कॅन्सल केला, पी डेल्टा व्ही आपण जर कॅन्सल केला तर उरतं काय माझ्याकडे, माझ्याकडे उरतंय डीएच इज इक्वल टू डीक्यू. माझ्याकडे उरतंय डीएच इज इक्वल टू डीक्यू. आपण पुन्हा जाऊया हीट कॅपॅसिटीकडे. हीट कॅपॅसिटी काय होती, डीए डायरेक्टली प्रपोर्शनल टू डीटी. सो सी इज इक्वल टू डीक्यू अपॉन डीटी. सी इज इक्वल टू डीक्यू अपॉन डीटी. म्हणजे यावर तुम्हाला काय समजेल की हा तिकडे डिवाइडला आहे, इकडे शिफ्ट केला मल्टिप्लिकेशनला गेला तर मला काय भेटतंय. तर इथे आपण काय दाखवूया, इथे आपण दाखवूया डीक्यू इज इक्वल टू सी इंटू डीटी. डीक्यू इज इक्वल टू सी इंटू डीटी.
म्हणजे मला इक्वेशन काय मिळणार, मला इक्वेशन मिळत आहे डी एच इज इक्वल टू सी ऍट कॉन्स्टंट प्रेशर इन टू डी टी. डी एच ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू सी पी डॉट ऍट हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा टी डेल्टा टी. तर यावर मला परत काय मिळेल, हा डी टी इकडे काय आहे, हा जर डी टी इकडे बघितला तर डी टी काय करतोय, डी टी इकडे मल्टिप्लाय करतोय आणि हा जर इकडे शिफ्ट केला तर काय करणार, डिवाइडला जाणार. सो मला इक्वेशन काय मिळणार, मला इक्वेशन मिळणार सी पी, सी पी इज इक्वल टू डी एच अपॉन डी टी. सी पी इज इक्वल टू डी एच अपॉन डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे आत्तापर्यंत मला तीन टाईपचे इक्वेशन भेटले. सर्वात पहिले मला भेटलं हीट कॅपॅसिटीचं इक्वेशन, इक्वेशन होतं सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. सेकंड मला भेटलं हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, इक्वेशन होतं सी व्ही इज इक्वल टू डी यू अपॉन डी टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि थर्ड मला भेटलं सी पी इज इक्वल टू डी एच अपॉन डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सी पी इज इक्वल टू डी एच अपॉन डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे एकदा परत सांगूया की हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फाइंड आउट करण्याकरता हीट कॅपॅसिटीच्या इक्वेशनवरती आपण अप्लाय केला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आणि हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर फाइंड आउट करण्याकरता आपण हीट कॅपॅसिटीच्या इक्वेशनवरती आपण अप्लाय केलं एन्थाल्पी. तर एन्थाल्पी काय अप्लाय केली, तर एन्थाल्पी कशावर चालते, एन्थाल्पी चालते ॲट कॉन्स्टंट प्रेशरवरती, एन्थाल्पी चालते ॲट कॉन्स्टंट प्रेशरवरती. आणि आपल्याला फाइंड आउट पण काय करायचं होतं, हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो मला तीनही इक्वेशन भेटलेत, सी इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी, सी व्ही इज इक्वल टू डी यू अपॉन डी टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, अँड सी पी इज इक्वल टू डी एच अपॉन डी टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग आजच्या लेक्चरमधला सर्वात शेवटचा पॉईंट काय आहे, तर सर्वात शेवटचा आपला पॉईंट बघायचा आहे, त्याचं नाव आहे एक्झॅक्ट, जसं नाव आहे एक्झॅक्ट अँड इन एक्झॅक्ट डिफरन्शियल, जसं नाव आहे एक्झॅक्ट इन एक्झॅक्ट डिफरन्शियल. म्हणा की दोघांचा डिफरन्स काय आहे, तर एक्झॅक्ट आणि इन एक्झॅक्ट या दोघांचा डिफरन्स कसा आहे. जर पार्ट वन किंवा पार्ट टू मध्ये आपलं जे पण कन्सेप्ट झालं की ज्यांचं नाव होतं स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन, हे जर तुम्ही व्यवस्थित रिवाइज केलं असेल तर हे फार सोपं जाईल. अगदी सोप्या भाषेत सांगतो की स्टेट फंक्शन आपण म्हणजे काय सांगतो, तर स्टेट फंक्शन आपण सांगतोय विच डिपेंड्स ऑन द करंट स्टेट और विच डज नॉट डिपेंड ऑन द पाथ, की ज्या पाथवर डिपेंड राहत नाही त्यांना आपण सांगतोय स्टेट फंक्शन. मग आपण एक्झाम्पल सांगितलं होतं इंटरनल एनर्जी, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, गिब्स एनर्जी, हेल्मॉट्स फंक्शन, हे सर्व आपलं काय आहेत, हे आपले सर्व कसे आहेत, हे सर्व आपले आहेत स्टेट फंक्शन, हे सर्व आपले आहेत स्टेट फंक्शन. मग एक्झॅक्ट डिफरन्शियल म्हणजेच काय, तर एक्झॅक्ट डिफरन्शियल पण आपण एक्झॅक्टली तेच सांगतो की ज्यांच्यामध्ये आपल्याला इनिशियलपासून तर फायनलपर्यंत, की ज्या फंक्शनमध्ये आपल्याला इनिशियलपासून तर फायनलपर्यंत डिफरन्स मिळतो, इट नोन ॲज द एक्झॅक्ट डिफरन्शियल. आणि ज्यांच्यामध्ये इनिशियलपासून फायनलपर्यंत डिफरन्स मिळत नाही त्यांना आपण सांगतोय इनएक्झॅक्ट डिफरन्शियल. आता ही कन्सेप्ट फार सोपी आहे, तर आपल्याला माहिती आहे की इनिशियलपासून फायनलपर्यंत जो पण डिफरन्स आपल्याला मिळतो तो आपल्याला कशामध्ये मिळतो, तो आपल्याला मिळतोय स्टेट फंक्शन्समध्ये, तो आपल्याला मिळतोय स्टेट फंक्शन्समध्ये. आणि जो आपल्याला डिफरन्स मिळत नाही तो कशामध्ये जातो, तो जातो पाथ फंक्शन्समध्ये, तो जातो पाथ फंक्शन्समध्ये. म्हणजे यावरनं काय समजतं की जे पण आपले स्टेट फंक्शन्स आहेत, जे पण आपले स्टेट फंक्शन आहेत ते आपले सर्व काय असणार, ते आपले सर्व असणार एक्झॅक्ट डिफरन्शियल, लाईक ॲज इंटरनल एनर्जी, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, एन्ट्रॉपी, एन्थाल्पी, गिब्स एनर्जी, हेल्मॉट्स फंक्शन, हे सर्व आपले काय असणार, हे सर्व आपले आहेत स्टेट फंक्शन. सो यांना आपण काय म्हणणार, यांना आपण म्हणणार एक्झॅक्ट डिफरन्शियल. आणि हीट वर्क, हीट आणि वर्क हे दोघं आपले काय आहेत, हे आपले दोघं आहेत पाथ फंक्शन. सो या दोघांना आपण काय सांगणार, ह्या दोघांना आपण सांगणार इनएक्झॅक्ट डिफरन्शियल, ह्या दोघांना आपण सांगणार इनएक्झॅक्ट डिफरन्शियल. ज्यामध्ये इनिशियल पासून फायनलपर्यंत डिफरन्स मिळतोय इट नोन ॲज द एक्झॅक्ट डिफरन्शियल, आणि ज्यामध्ये डिफरन्स मिळत नाही इट नोन ॲज द इनएक्झॅक्ट डिफरन्शियल. आता एक शेवटचा मुद्दा काय आहे, तर शेवटचा मुद्दा आपण घेऊया की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो, डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू, या इक्वेशनमध्ये डी यू काय आहे, डी यू आहे इंटरनल एनर्जी, क्यू काय आहे, क्यू काय आहे हीट, आणि डब्ल्यू काय आहे, डब्ल्यू आहे वर्क डन. मग काय समजतं, तर यू काय आहे, यू आहे इंटरनल, यू आहे स्टेट फंक्शन म्हणजेच इंटरनल एनर्जी, क्यू आहे हीट काय आहे पाथ फंक्शन, आणि वर्क डन काय आहे पाथ फंक्शन. म्हणजे यावरनं काय समजतंय, द सम ऑफ टू इन एक्झॅक्ट डिफरन्शियल, द सम ऑफ टू इन एक्झॅक्ट डिफरन्शियल ऑलवेज गिव द
एक्झॅक्ट डिफरन्शियल की जेव्हा कुठल्या पण दोन इनएक्झॅक्ट डिफरन्शियलची आपण सम करतोय तर त्या समवर्ण मला कसली व्हॅल्यू मिळते, त्या समवर्ण मला व्हॅल्यू मिळते एक्झॅक्ट डिफरन्शियलची, त्या समवर्ण मला व्हॅल्यू मिळते एक्झॅक्ट डिफरन्शियलची. मग इथे आपलं सर्व संपतं तर सगळ्यात शेवटचं आपण काय बघायचं आहे, तर सर्वात आपल्याला शेवट बघायचे फक्त जस्ट ड्रॉबॅक्स आहेत की जे फक्त डिस्कस करूया. तर ड्रॉबॅक्स काय की आपण फर्स्ट लॉ बघितला, तर फर्स्ट लॉ मध्ये आपण काय काय बघितलं, तर फर्स्ट लॉ मध्ये आपण वर्क डन बघितलंय, प्रेशर व्हॉल्यूम वर्क बघितलं, हीट बघितली, एन्थाल्पी बघितली किंवा आपण हीट कॅपॅसिटी बघितली, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. मग आता नक्की जो फर्स्ट लॉ आपला आहे तर फर्स्ट लॉ आपल्याला एक्झॅक्टली काय काय सांगतोय, तर फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगितलं, इट इज द कन्वर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू द अदर फॉर्म. बट काय झालंय, मग आपण पुढे काय सांगितलं की आपण सांगितलं पुढे की हीट ही कशात कन्वर्ट होते, हीट आपली एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. बट जेव्हा मग ड्रॉबॅक्स काय आहे, तर ड्रॉबॅक्स आपल्याला सगळ्यात पहिले काय सांगतोय की जो पण आपला फर्स्ट लॉ आहे इट डज नॉट गिव एनी आयडिया अबाउट द स्पॉन्टेनियस प्रोसेस. इट डज नॉट गिव एनी आयडिया अबाउट द स्पॉन्टेनियस प्रोसेस की हा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या स्पॉन्टेनियस प्रोसेसची तुम्हाला आयडिया देत नाही. मग व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस, जे आपण पार्ट थ्रीच्या एंडिंगला आपण डिस्कस केलं होतं, द प्रोसेस की अशा प्रोसेस की ज्या स्वतःच्या स्वतः होतात की ज्यामध्ये कुठलाही ह्युमन बिंगचा इंटरफरन्स नसतो त्याला आपण सांगतोय स्पॉन्टेनियस प्रोसेस. मग फर्स्ट लॉ कुठल्याही प्रकारची स्पॉन्टेनियस प्रोसेस सांगत नाही. सो तिथे आपला हा सगळ्यात पहिला ड्रॉबॅक आहे. सेकंड आपण वर्क डन पण बघितले की ज्यामध्ये पिस्टनच्या पण मुवमेंट डाऊनवर्डला केली, पुन्हा पिस्टन अपवर्डला गेला. पण या दोन्ही पण प्रोसेसमध्ये काय झालं की या दोन्ही पण किंवा फर्स्ट लॉ मध्ये आपण काय काय बघितलं, तर फर्स्ट लॉ मध्ये आपण सहा टाईपच्या प्रोसेस बघितल्या. ॲडियाबॅटिक होती, आयसोथर्मल आहे, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल आणि सगळ्यात शेवटची आपण सायक्लिक पण बघितली होती. पण मग काय झालं की या प्रोसेसने अजून काय किंवा या लॉने आपल्याला काय सांगितलं नाही, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डज नॉट गिव द एनी आयडिया अबाउट एंडोथर्मिक ॲज वेल ॲज एक्झोथर्मिक प्रोसेस. की या दोनही प्रोसेसची हा लॉ कुठल्याही प्रकारची आयडिया देत नाही. जर आठवत असेल तर आपण फक्त ह्या सातच प्रोसेस शिकलो की ज्यामध्ये एंडो आणि एक्झोचा आपण कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला नव्हता. सो आपण दोन ड्रॉबॅक्स सांगितले. तर आपण पहिल्या ड्रॉबॅक्स आपण काय सांगितला, तर पहिलं आपण सांगितलं की हा लॉ एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिकची आपल्याला कुठल्याही प्रकारची आयडिया देत नाही. आणि सेकंड आपण सांगितलं की हा लॉ कुठल्याही प्रकारची स्पॉन्टेनियस प्रोसेस आपल्याला सांगत नाही. तर आपल्याला पुढे काय बघायचं, तर आपल्याला पुढे बघायचं स्पॉन्टेनियस प्रोसेस जो कशातला भाग आहे, तर तो संपूर्ण भाग आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समधला की जिथून पुढे आपण मग एन्ट्रोपी बघणार आहोत. मग एन्ट्रोपीनंतर आपण गिब्स फंक्शनकडे जाणार आहोत. मग गिब्स झालं की आपण हेल्महोल्ट्झकडे जाणार आहोत. मग पुन्हा दोघांचा आपण एकत्र अजून एक आपण नवीन इक्वेशन बघणार आहोत. तर संपूर्ण पार्ट आपण पार्ट 4 बघूया, सॉरी पार्ट 5 बघूया, कारण हाच आपला पार्ट 4 असणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. आणि चॅनल जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा पण विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू आणि जय शिवराय.